गारपीट, दुष्काळ, नापिकी अशा निसर्गाच्या दुष्टचक्रात अडकलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शेतकरी कामगार पक्षानं मदतीचा हात पुढे करून जगण्याची नवी उमेद दिली आहे. जिल्ह्यातल्या शाळेत शिकणाऱ्या शेतकऱ्यांच्या 70 मुलांना आणि 6 आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना 11 लाख रुपयांची मदत आज देण्यात आली. शेकाप आणि उस्मानाबाद जिल्हा पत्रकार संघ यांनी संयुक्तरित्या हा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी आमदार विवेक पाटील तसंच रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाळाराम पाटील उपस्थित होते. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या 50 मुलांचे 3 वर्षांसाठी पालकत्व स्वीकारलं असून दुष्काळ निवारणासाठी जिल्ह्यातली 2 गावं पक्षाकडून दत्तक घेतली जाणार आहेत. त्याचबरोबर जलसंधारणाचे उपक्रमही राबवणार असून भविष्यात राज्यातल्या इतरही दुष्काळी भागात असे प्रयोग करणार असल्याचं आमदार विवेक पाटील यांनी सांगितलं.